कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे एक बालक आश्रम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागानं कारवाई करून या आश्रमातल्या 71 बालकांची सुटका केली. ही मुलं आश्रमात आणली कुठून आणि आणली कशी याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी डॉक्टर केतन सोनी यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर केतन सोनी हे नंदादीप बालकाश्रम चालवत असल्याची माहिती महिला बाल विकास विभागाला मिळाली होती. बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या टीमनं आश्रमात पाहणी केल्यानंतर तिथं 29 मुलं आढळून आली होती. तसंच या संस्थेच्या बिल्डिंगपासून काही अंतरावर एका जुन्याही 2 ते 13 वर्ष वयोगटातील 38 मुलांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. ही मुलं आरोपी डॉक्टरनं कुठून आणि कशी आणली याचाच तपास आता सुरू झालाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.